नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरण चांगलंच तापलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचे नाव समोर आल्यानं विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या घटनेनंतर चांगलेच आक्रमक झाल्या असून त्यांनी गंभीर आरोप सुद्धा केले आहे. पण आता तर अंधारे यांनी या प्रकरणावरून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अंधारे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार विकास ठाकरे यांचे नाव घेत घोर कलयुग म्हटलेला आहे. यालाच प्रतिउत्तर देत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे काय म्हणाले बघूया. काल परवा सगळ्या चर्चेंना उधाण होत की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे. काल पोलीस यंत्रणेने पूर्ण तपास केला, ज्या CCTV फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती म्हणून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता, आणखी एक मित्र होता, आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉईंटपर्यंत या गाडीने 2-3 लोकांना धडक दिली. तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली. ही दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही, हे एक चांगली बाब आहे. आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा, नेत्यांनी सुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवायची, कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काहीही केलं तरी त्याचं राजकारण होते. आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्याबाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या, आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा आहे, माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का, तर याची मी शहानिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतो. रात्री 2 वाजतासुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे, तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे, त्यांचं स्टेटमेंटसुद्धा घेतलेलं आहे. आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो वा कोणाचाही असो, जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण तपासावर समाधानी आहात का, म्हणजे आतापर्यंत तपास ज्या दिशेने सुरू आहे? आतापर्यंत जे मला माहिती मिळाली, जे फुटेज मिळाले, जिथे जिथे मी इन्क्वायरी केली त्याच्यावर मी समाधानी आहे. परंतु याच्यानंतर अजून काही येईल समोर त्याबद्दल मला सांगता येत नाही. परंतु आतापर्यंत जो तपास झाला आहे तर मला वाटते की पोलीस योग्य रीतीने चालू आहे. आणि आम्हाला भीती होती की पोलीस दबावाखाली तपास करेल, परंतु नागपूर पोलिसांनी कुठल्याही दबावाला न बाळगता काल गाडी जप्त केली, त्यांना बोलावलं, सगळे बयान घेतले आणि त्याहून त्यांनी जे निष्पन्न केलं की जो गाडी चालवणारा व्यक्ती कोण होता त्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणि हा बाजूला बसला होता हे निष्पन्न झालं. सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप त्यामध्ये केले की संकेत बावनकुळे हाच गाडी चालवत होता. आजही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की त्याच्यावर कारवाई झाली नाही. सुषमा अंधारेंच्या नावा मला वाटतं की सुषमाताई तिकडे राहतात, मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे, ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे, कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन होतो. आणि जर कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडलं नसतं. पण अशी सुरुवातीपासून एक पूर्ण घटनाक्रम मला माहिती आहे नेमकं काय, म्हणजे तुम्ही पण पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून होता सगळ्या घडामोडी, नेमकं काय आढळलं तुम्हाला? सर, बावनकुळेच्या मुलाचं मेडिकल रिपोर्ट व्हायच्या झाली नाही आहे, बाकी दोघांची मेडिकल टेस्ट झाली आहे, यावर काहीतरी कुठेतरी गाळ आहे असं वाटतं. नाही, कसं आहे, आता हे तिघ जण सोबत होते, तिघा जण सोबत असताना जेवण करायला गेले की मद्यप्राशन करायला गेले हा वेगळा भाग आहे, परंतु आता जो गाडी चालवत होता तो मद्यप्राशन करून होता असा रिपोर्ट पोलीस जो आला आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करावे, आणि मला वाटते त्या पद्धतीनं गुन्हे दाखलसुद्धा झालेले आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होते. पण तो आतापर्यंत ती गाडी जप्त केलेली आहे, काल संकेत बावनकुळेंचं स्टेटमेंट झालेलं आहे, जो गाडी चालवत होता त्याला अटकसुद्धा झालेली आहे, एवढी माहिती माझ्याजवळ आहे. आणि मला वाटतं की याच्यासमोर
जर अजून कोणाला काही प्रश्न असतील, जर आता या विषयावर आम्हाला, मी प्रत्यक्ष म्हणजे या मतदारसंघाचा आमदार आणि माझ्या मतदारसंघातली घटना म्हणून मला या सगळ्या बाबींवर नागपूरच्या लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि मी तसं हे लक्ष ठेवत असतो, तर माझ्या निदर्शनास हे येऊन झालं आहे. असं वाटतं का तुम्हाला की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी एक जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं या अपघाताच्या घटनेला घेऊन? आता जाणीवपूर्वक अपघात, जर अपघात झाला नसता तर जाणीवपूर्वक अपघात झालाय म्हणूनच बोलून झाले ना, आणि त्याच्यात संकेत बावनकुळे बसलेले गाडीत होते. जर हा अपघातच झाला नसता आणि संकेत बावनकुळे त्या गाडीत नसते तर विषयच नव्हता येत, मग तुम्ही जाणीवपूर्वक कसं काय म्हणू शकाल? महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.